महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे आजच्या सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टामध्ये उपस्थित असलेले शिवसेनेचे सगळे नेते हे कोर्टातून बाहेर आलेत कोर्टाच्या आजच्या कामकाजामध्ये या प्रकरणाचा समावेश करावा अशी विनंती करण्याचा पर्याय शिवसेनेकडे उपलब्ध आहे दुपारनंतर तशी विनंती कोर्टाला केली जाऊ शकते पण कोर्टामध्ये आज सुनावणी होण्याबाबत अनिश्चितता अजूनही कायम आहे सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्रातल्या संदर्भात अनिश्चितता आहे आणि आज हे प्रकरण कामकाजाच्या यादीमध्ये नाही आणि त्याचमुळं या, या संपूर्ण कामकाजासाठी जे नेते उपस्थित होते अनिल देसाई सुभाष देसाई हे आता कोर्टरूमच्या बाहेर आलेले आहेत खरं तर आजच्या कामकाजामध्ये हे प्रकरण लिस्ट होणं अपेक्षित होतं कारण एक स्पेसिफिक डेट जी आहे ती दिलेली होती मात्र त्यानंतरही हे प्रकरण जे आहे ते लिस्टवरती आलेलं नाही आहे आता शिवसेनेच्या वकिलांकडे हे प्रकरण मेन्शन करण्याचा पर्याय उपलब्ध आहे ते आहे का आपल्याला ला बघावं लागेल कारण त्याच्यानंतरच काहीतरी हालचाल जी आहे ती होऊ शकते सुभाष देसाई आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत की जे बाहेर थांबलेले आहेत दुपारी परत येणार असं ते आहेत त्याच्यानंतर हे प्रयत्न जे आहेत ते चालू राहतील पण एक नक्की आहे की सकाळच्या सत्रामध्ये हे प्रकरण जे आहे ते कामकाजामध्ये आलेलं नाही आहे आणि त्यामुळं आता पुढं नेमकं काय होतं हे बघावं लागेल पण ही अनिश्चितता जी आहे ती आपल्याला या ठिकाणी अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये पाहायला मिळते आहे कॅमेरामॅन राज्यसह हो प्रशांत कदम एबीपी माझा नवी दिल्ली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट